बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने। बातमी आहे देवेंद्र फडणवीसांसंदर्भातली। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती शहराच्या दौऱ्यावर आले आणि 12 तसंच 13 नोव्हेंबर रोजी शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरील फडणवीसांच्या या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आणि नंतर व्यापाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी चर्चा केली आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी हिंसा झाली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी भेट दिली आहे, तसंच त्या भागातील नागरिकांशी सुद्धा त्यांनी संवाद साधला। शहरातील हनुमान नगर, मसानगंज, पटवा चौक या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या। त्यानंतर जे कार्यकर्ते जखमी होते त्यांची देखील दवाखान्यात जाऊन त्यांनी भेट घेतली आहे। देशभरामध्ये जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह तयार करण्याकरता समाजाला भडकवण्यात आलं आणि आमचं तर स्पष्ट मत आहे, इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी शहराच्या राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघतात, हे काही आत्ता ठरवलं आणि लगेच निघाले असे मोर्चे नाहीये। वेल प्लॅन्ड, योग्य प्रकारे योजना करून नियोजित अशा प्रकारचे मोर्चे आहेत। याची चौकशी झाली पाहिजे की या फेक न्यूजच्या आधारावर हे मोर्चे प्लॅन कोणी केले। यातनं दंगा घडवायचा होता म्हणूनच एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकानं आणि व्यापारी यांच्यावर हल्ला करण्यात आला। राज्य सरकार, सरकारमधले अधिकारी, अमरावती जिल्ह्यातले मंत्री, पालकमंत्री सगळे 12 तारखेची घटना डिलीट करून केवळ 13 तारखेची घटना जणू काही स्टँड अलोन घटना आहे अशा प्रकारचं चित्र जे तयार करतायत हे चित्र चुकीचं आहे। 12 तारखेची घटना डिलीट करता येत नाही। 12 तारखेची घटना घडली नसती तर 13ची घटना घडलीच नसती आणि म्हणून आता सगळी कारवाई जी चाललेली आहे ही 13 तारखेच्या घटनेवर चाललेली, 12 तारखेच्या घटनेवर कुठली कारवाई नाहीये। एकीकडे अशा प्रकारे न घडलेल्या घटनेवर टार्गेट करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या घटनेकरता पूर्णपणे ज्या प्रकारची कारवाई वन साइडेड चालली आहे, माझा अतिशय स्पष्ट आरोप आहे की 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेला अनेक जे लोक जबाबदार नाहीत, त्यांचा संबंध नाही, पण केवळ ते कुठेतरी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे एवढ्या एका कारणाकरता त्यांना टार्गेट केलं जात आहे। अशा प्रकारे राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई जर करत असतील तर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे जेलभरो आंदोलन करतात।